नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मकर संक्रांत हा सण आता येणार आहे। हा सण म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे। पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते। सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात। सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे। संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन। अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो। संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानतात। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही। सौराष्ट्रमध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तराण म्हणतात। या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो। संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजे पुढे जाणे। संक्रांतीचा हा सण 3 दिवसांचा असतो। भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे। तसेच सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो, म्हणून थंडी पडत असते। तर सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो, म्हणून उष्ण तापमान असते। त्याप्रमाणे मिथुन राशी ही कोरडी राशी आहे। सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो। दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते। त्यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणतो। सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात। मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंबरूपाने पडायला लागतात। तसेच संक्रांतीच्या काळात हळदी कुंकू समारंभ साजरे केले जातात। मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो। तसेच या दिवशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे। यामध्ये सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र म्हटला जातो। सूर्य हा पूर्ण विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे। त्याच्या पूजेचा हा दिवस, याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगुळ देऊन स्नेह व गोडी वाढावी। कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्ये फळे वगैरे लुटण्याची पद्धत आहे। भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। या दिवशी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात। रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे। या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे, कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे। यासाठी या सूर्य नवरात्रीची प्रथा आहे। संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन, अर्चन, दान, धर्म, अर्घ्य, गंगास्नान केले जाते। सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनाने, सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात। सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य याचे प्रतीक आहे। आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करतो। त्याची कृपा, सातत्य, परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा हे उद्दिष्ट आहे। सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे। त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो, घाणीचा कोंदटपणाचा वास यांचा नाश होतो, आरोग्य लाभते। म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे करतात। स्तोत्रपठणाचे, मंत्रांचे पठन करून आरोग्य, बुद्धीचे तेज वाढवले जाते। सूर्य हा कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे। निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे। सूर्याचा हा गुण आपण शिकला पाहिजे। अनंत उपकार करूनही तो निर्विकार नम्र आहे। विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव आहे। त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो। मन, बुद्धी, शरीर विकसित होते।
बुद्धि तेजस्वी प्रतिभा संपन्न होते। म्हणून या दिवशी किंवा दररोज सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे, भाववंदना करावी व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा। म्हणून सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे, भाववंदना करावी। मकर संक्रांतीविषयी एक कथा आहे, ती अशी आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता। तो खूप उन्मत्त झाला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले। ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक, लांबलचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे। प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना। संक्रासूर आणि निसासूर अशा 2 राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात। या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे। तसेच ठिकठिकाणी हळदी कुंकू साजरे करतात। अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो। या स्तोत्राने आपण सूर्यदेवतेचे पूजन करावे। पुढील स्तोत्र श्री सूर्याष्टक स्तोत्र। श्री गणेशाय नमः। सांबवाच आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते सप्ताश्वर रथमारूढं प्रचंडं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्य प्रणम्यहं लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्य प्रणम्यहं त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मा विष्णु महेश्वरं महापापहरं देवं तं सूर्य प्रणम्यहं ब्रहीत तेज पुंज च वायुमाकाशमेव च प्रभु च सर्वलोकानां तं सूर्य प्रणम्यहं बंदूकपुष्पसंकाशं हारकुण्डलभूषितं एकचक्रधरं देवं तं सूर्य प्रणम्यहं तं सूर्य जगतकर्तारं महातेजः प्रदीपणं महापापहरं देवं तं सूर्य प्रणम्यहं तं सूर्य जगताम नाथ ज्ञान विज्ञान मोक्षदं महापापहरं देवं तं सूर्य प्रणम्यहं सूर्याष्टकं पठे नित्यं ग्रह पीडा प्रणाशनं ओ पुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान भवेति अमीशं मधुपानं च यः करोति रवेर्दिने सप्तजन्म भवेद् रोगी प्रतिजन्म दरिद्रता श्रीतैलमधुमांसानि यः तजेति रवेर्दिने न व्याधिशोकदारिद्र्यं सूर्यलोकं स गच्छति।